इथून पुढे जाऊया आपण जे मांडवर मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। तर इथून पुढे आपण शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय समाजसेवक आदरणीय श्री माऊली शेठ बर्वे साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। मी विनंती करतो की राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कोपरखराने कार्याध्यक्ष आकाशदादा कोंडलकर साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान माऊली शेठ बर्वे साहेबांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे। एक मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान संपन्न केला जातोय। त्याचबरोबर समाजसेवक आदरणीय श्री विकासदादा जाधव साहेबांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करतोय। मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी दादांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय। अगदी वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला चार चांद लावलेत त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आहोत। त्याचबरोबर समाजसेवक आदरणीय श्री राहुल दादा यादव साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। अतिथी देवो भव ही भारताची परंपरा आहे, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही भारताची संस्कृती आणि भारताची परंपरा आहे। तीच परंपरा श्री मुकाईदेवी चषक मध्ये जोपासली देखील जाते। त्याचबरोबर समाजसेवक आदरणीय श्री प्रमोद दादा धोंडे साहेबांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय। मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। त्याचबरोबर समाजसेवक रोहित दादा यादव साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय। त्याचबरोबर समाजसेवक सुयोग दादा बेलोशी साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। अगदी सुयोग दादा बेलोशी साहेब आहेत, समाजसेवक देखील आहेत आणि भावी नगरसेवक देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे, त्यांना देखील शुभेच्छा देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून। त्याचबरोबर संतोष दादा बांदल साहेब यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। संतोष दादा बांदल साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्याकडे पाहिलं जातं आकाशदादा कोंडलकर साहेबांच्या शुभ हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान संपन्न करतोय। त्याचबरोबर आदरणीय श्री रामदास धनावडे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। चला पंच मॅच ऑन ठेवा। त्याचबरोबर आदरणीय श्री सचिन राजपुरे साहेब यांना देखील विनंती करतो की आपला देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। त्याचबरोबर सचिन राजपुरे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। त्याचबरोबर आदरणीय श्री ओमकार साहेब यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान श्री मुकाईदेवी चषकामध्ये संपन्न करतोय। आपण वेळात वेळ सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही सर्व आयोजक कमिटी आपलं सर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर रोहित दादा यादव साहेबांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करतोय। तर आलेल्या सर्व पाहुण्यांचा मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करतोय। तर एक न्यू मॅच आहे, फ्रेश मॅच आहे, या फ्रेश मॅच मध्ये काय घडतंय, हे काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी जाऊया संतोष सर यांच्याकडे। एक चेंबूर विभागातील एक गोड आवाज। धन्यवाद।
ठाकरेने बघणाची डाव्या बाजूला म्हणजे डाव्या कुठल्या लागला अगदी ते क्लाउड 36 च्या अगदी समोर तो एंट्रन्स आहे तिथे ऑटो रिक्षा आणि काही बाईक्स आहेत त्या बाईक्स लगेच काढाकाढीने पाण्याचा टँकर तिथून येणार आहे तुमची गाडी एखादी त्या टँकरच्या वाटेत आली आणि एखाद्या गाडीला काही नुकसान झालं तर बघा कारण इन्शुरन्सचे पैसे तितक्या लवकर मिळत नाहीत आपल्या गाड्या लगेच काढून घ्या तिथून What a shot in the slot. Mid wicket cow corner region made a pretty pin shot. Bhagwan, what a shot. Ravindra Chabak's match, Rahul Vaidansa. एकूण 25 धावा भेटल्यात दोन षटकार एक चौकार एक हाती फलंदाजी केली बघा टार्गेट होता 28 त्यापैकी 25 धावा त्याच्या एकट्याच्याच रवी वैगावचे रवी मानधनाचे पुरस्कार घेऊन करता आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं काय शॉट होता भगवानचा अप्रतिम स्ट्रॉक स्वीप ब्युटिफुल वॉर्कर काय कमबॅक केलाय वॉट अ बॉल दॅट वॉज 2200 रुपये वेग भाव मात्र अशी रक्षकांनी देखील या चेंडू अडवणं गरजेचं आहे अप्रतिम कमबॅक डिलिव्हरी होते ते काय षटक टाकले अप्रतिम षटक ज्या षटकामध्ये फक्त 8 धाव खर्च केलेत जरी षटकार लगायला गेला असला तरी इतर 4 चेंडू मात्र अगदी योग्य होते तो षटकार लगायला तो देखील चांगला चेंडू होता मात्र गुडलनचा चेंडू ऑन द राईस अप्रतिम षटकार मारला तो भगवानांनी दोन चेंडूंवर 6 धाव केल्या भगवानांनी डॉक्टर निलेश एक धावांवर खेळतात धाव झाल्या तर 8 खराब चेंडू खूप उंच उंची खूप गेली अंतर तितकंसं नाही आहे अगदी सहजपणे कॅच तुटला जातो महत्वाचा फलंदाज बाद होतो एक महत्वाचा ऑलराऊंडर बाद होऊन आपल्या तंबूत परत पंचांकडे हलकीशी नजर मात्र 50-50 कॉल परंतु योग्य कॉल बॉल डिपिंग होता आणि तो अगोदर ऍक्च्युली भेटला त्या बॅट्समॅनला म्हणजे जर तुम्ही जागेवर राहिला असत तुमच्यापर्यंत चेंडू आला असता तर त्या चेंडूची उंची मोजली गेली असती त्या ठिकाणावर पण ज्यावेळी पुढून शॉट खेळत आहे त्यावेळी ते अंतर बदलतात समीकरण बदलतात आणि पंचांचा निर्णय देखील तो डिपिंग बॉल होता 50-50 डिसिजन मात्र योग्य डिसिजन दिला जातो आणि परत यावं लागतंय भगवानला खूप मोठी विकेट आहे सगळ्यात चांगला ऑलराऊंडर थोडासा आजारी आज तरी देखील एक षटकार मारला दुसरा षटकार जर लागला असता समोरच्या संघाच्या चांगल्या गोलंदाजावर तर निश्चितपणे एक चांगली टोटलच्या दिशेने देखील नवनाथ त्या संघाचा सगळ्यात चांगला गोलंदाज किंबहुना वाईच्या प्रथम 5 गोलंदाजांपैकी एक आणि धावसंख्या झाली ती 1 षटक 8 धावा आणि 1 फलंदाज बाद प्रार्थना करताना वैयक्तिक 25 धावा तुम्ही स्वतः स्टेडियम काढल्यात म्हणजे अशी मंडळ असतात ना ऑफिसमध्ये ते सगळे कामं तेच करतात ऑफिसरचा मॅनेजरचा पीएमचा सगळे तीच कामं करतात प्रत्येक ऑफिसमध्ये असतो तसं त्यापैकीच आहे आकाश लहानाचा नाव पेक्षा 2 वर्षांपूर्वी का 3 वर्षांपूर्वी एका स्पर्धेमध्ये प्रथमदा शशिकांत शिंदे साहेब आले होते आणि आकाश नवीन पक्षामध्ये आकाश मला सांगत होता की माझं नाव घे दादा माझं नाव घे माझी कारण ते म्हणते असं माणसं जोडली होती आणि माणसांची श्रीमंती वाढवली आकाशने आणि आता याला सांगायची गरज लागत नाही माझं नाव घ्या तसं नाव आता पुकारलं जातो लोकांच्या हृदयातून ते महत्वाचं आणि मुख्य म्हणजे चेहऱ्यावरती हास्य राहतं तुम्ही हसल्यात तर आणखी 4 माणसं जोडतच जातात एका नव्याने संघाची धावसंख्या 10-10 चंद्रन चंद्र स्कोर कार्ड 4 षटकांचा सामना गोलंदाजी करतोय ते दत्ता वाशिंगे वर्सेस रिनवे दोन जबरदस्त संघ एक यजमान संघ खूप उंच गेलाय वाशिंगेला आणखी एक धक्का बसण्याची दाट शक्यता ओ माय गॉड दोन ठिकाणांनी इथे त्यांना एक जबरदस्त मॅच होण्याची दाट शक्यता रिनवे संघाचा गोलंदाज आपण पाहिला नवनाथ जबरदस्त पहिलं षटक त्यानंतर गोलंदाजी आला दत्ता पहिला चेंडू जरी न टाकला तरी लगेच दुसऱ्या चेंडूवर त्यांनी संधी तयार केली होती मात्र सगळे सांगले गेले क्षेत्ररक्षकांनी चेंडू त्याच्या हातातून निसटला शेवटच्या क्षणी हा चेंडू शॉट आहे खूप लांब जाईल अप्रतिम षटकार लहानग्या मुलांनी कॅच घेतली मात्र मैदानाच्या बाहेर अप्रतिम पेन शॉट
मिडविकेटच्या दिशेने पूल करणार तितका सोपा शॉट नसतो, कारण खूप ताकद लागते मलगटांमध्ये शोल्डर्समध्ये. ती मात्र त्यांनी तिथे प्रदर्शित केली, त्याचसोबत चांगला क्रिकेटिंग शॉट. रोहित शर्मा या शॉटसाठी प्रसिद्ध आहे. रिकी पॉन्टिंग नंतर सगळ्यात चांगला पूल शॉट खेळणारा खेळाडू कोणता असेल तर तो रोहित शर्मा. सुमित दादा व मित्र मंडळी क्या बात है, चौफेर फलंदाजी. एक शॉट मिड विकेटला, दुसरा शॉट वाइड लॉन्ग ऑफला एका चांगल्या गोलंदाजा विरुद्ध. जी कॅच सुटली आहे, एक चांगलं क्षेत्ररक्षण सर्व चांगलं केलं होतं, मात्र चेंडू अंतिम क्षण तो मात्र तो निसटला आणि तो 14 धावांचा मोबदला द्यावा लागतो तब्बल 3 चेंडूंमध्ये. पसंती झाली होती 24. हा खूप लांब, खूप उंच, 1 2 3 षटका. मला ज्या ज्या वेळेला तुम्ही समोरच्या शत्रूला तुमच्या विरोधाला संधी देता तो मात्र तुम्हाला येऊन आघात करणार तुमच्यावर, आणि आघात कोणत्या प्रकारे गेला, 20 धावांचा. कॅच सुटल्यानंतर तब्बल 20 धाव टिपून काढले तुम्ही 4 चेंडूंमध्ये. सुरे कमबॅक चांगला निर्णय पंचांचा तिथे. वाशिम विभागाचा हा संघ थोडासा बॅकफुटला गेला होता खरा, एक विकेट गेला त्यानंतर दुसरा विकेट देखील जाऊ शकला असता, मात्र चित्र बदललं. 30 धावा झाल्या पहिल्या षटकात, 8 धावा या षटकात, 3 षटकारांचे धावा झाल्या तर 22, म्हणजे पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात 22 धावा, धावा एकूण झाल्या तर 30, 31 ऑन द स्कोर कार्ड. दोन गोलंदाज शशी कुंभाळकर सुरुवात अप्रतिम केली होती ती नवनाथ मी, त्यानंतर दत्ता आणि आता शशी. पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतर सिंगल, नंतर 3 षटकार, नंतर डबल, माफ करा डबल, 3 षटकार आणि डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवर कॅच सुटली होती. पसंती झाली होती 30. अप्रतिम वाघर चेंडू स्ट्रेट शॉट डाउन द ग्राउंड, चेंडू थोडासा वळला. चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी सांगितलं होतं अगोदर की कव्हर करा, बॅकअप करा, मात्र चेंडू थोडासा वळला. स्ट्रेट शॉट डाउन द ग्राउंड, 4 धावा करता, 34 धावा, मात्र धावांचा रन फुटला आणि ज्या वेळेला मोमेंटम असेल तो मोमेंटम मात्र आता फलंदाजी करणार संघाच्या बाजूने. वाशिम लोकांचा संघ अगदी बुलेट ट्रेन प्रमाणे चाललाय. वॉर शॉट अप्रतिम शॉट, फक्त एका नाईट होता. 40+ च्या ग्राउंड मध्ये मारलं तरी एकच झाली. एका दोन्ही संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते होती आता 35 वर. 35 रन्स इन द स्कोर कार्ड, अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. पहिल्या फेरीचा या स्पर्धेचा हा शेवटचा सामना आहे, त्यानंतर अंतिम 16 मध्ये जे संघ दाखल होतील त्यानंतर अंतिम 8 आणि त्यानंतर सेमी फायनलचा सामना खेळवला जाईल. व्हॉट अ शॉट ऑन द बॅक फुट इनटू द पॉइंट रीजन, फॅन्टास्टिक सिक्सर, क्या बात है. काय कसर खेळला होता, बॅकफुटला जाऊन सुप्रीम फुटवर्क. फुटवर्क म्हणजे नुसतं पुढे जाऊन मारणार नसतं, हा डॉक्टर आहे की कसा आहे काय लक्षात येत नाही. हातात कधी कधी ती सर्जनची नाईफ आहे, पण डॉक्टर कमी आणि सध्या तरी खाटीत जास्त नाही आहे. काय शॉट केला, कट केला शॉट अगदी पॉइंटच्या डोक्यावर. एक असा डॉक्टर जो वेळ लागल्यावर सगळं त्याची कत्तल देखील करू शकतो, मात्र क्रिकेटच्या मैदानात बॉलरची असे खूप चांगले डॉक्टर आहेत. डॉक्टर विनेश क्या बात आहे, बघा जर अभ्यासासोबत आपल्याला खेळायची देखील आवड जात असा आणि तेच खरं होईल. बरेचशी मंडळी आहेत आजकाल अगदी 16-17 वर्ष झाले तर कॉलेजचा अभ्यास शाळा वगैरे सगळं बाजूला घेऊन टी शर्ट कोणता घालू, कोणत्या टीमवर खेळू आणि कशी आपल्या करिअरची वाट लावू याच्या मागे असतात. आपलं करिअर करू आणि नंतर क्रिकेट खेळा. What a shot! Long, high and handsome! Oh, fantastic!
मात्र वाटत आहे थांब जागा बदलली बऱ्याच वेळेला आपल्याला आपण लगेच रिएक्ट करतो एखाद्या खेळाडूकडे षटकार पूर्ण झाले अजून सहा चेंडू शिल्लक कारण वाशिम संघ आयोजक संघ तो षटकार 50-50 किंबहुना तो षटकार होता मात्र वाद न येण्यासाठी समोरच्या संघाला देखील मनात कोणती शंका येऊ नये याकरता त्यांनी सर्व दोन रन दिले. यातच नाटकाने आपल्या संघापेक्षा आपली स्पर्धा मोठी. शिवराजजी जाधव साहेब तसेच घनश्यामजी जाधव साहेब या दोघांचं अगदी मनापासून आणि या क्षणापासून आम्ही स्वागत करतो. जाधव ऑप्टिक्स म्हणजे डोळ्यांची कोणती समस्या असेल त्यांच्यातर्फे आपल्याला 15 सनग्लासेस देण्यात आले. वाशिवली टीम यांच्या 11 खेळाडूंसाठी 11 धमाकदार गॉगल्स. मात्र विनंती आहे सनग्लासेस आहेत रात्री घालून फिरू नका, साहेबांचं नाव खराब करू नका. सनग्लासेस म्हणजे उन्हात घालण्यासाठी असतात, नाहीतर रात्री संध्याकाळच्या वेळेला घालाल ते तर असतील लोक. सत्कार करतो आम्ही त्यांचा. थँक्यू सो मच साहेब. शिवराज जाधव साहेब, घनश्याम जाधव साहेब आता मात्र बांध सुटलेला. वर शॉट दॅट इज हा डॉक्टर कमी आणि खाटीत जास्त मी सांगतोय कारण शॉर्ट मध्ये ताकद किती आहे याचा बघा. जनरली शॉर्ट टाइम करतात, हा शॉर्ट बॉल तोडतायत अक्षरशः. डॉक्टर निलेश वर प्लेअर ज्या पद्धतीने फटकेबाजी करतात रोगाला देखील अगदी समोर काढून टाकत असतील. वेल वेलकम सर. क्लिनिक मध्ये राहून थोडेसे पैसे कमावणे ऐवजी आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळणं महत्वाचं आहे संडेच्या दिवशी. This is one after a fantastic shot. सर किती रन चौकार पंचानी हात वर गेला. मला वाटतं दिसत नाही का तुला चार धावा तुम्ही मला असं वाटतं मला मारतोय की काय. प्रत्येक अंपायरची वेगळी शैली असते, सरांची शैली थोडीशी वेगळी आहे. कानाचा जवळून हात पुढे येतो. काही जण दिली बावडी नाही होते की त्यांची वेगळी शैली असायची. काही एक जोरजोरात हात वारे करून चौकार देतात, काही जण अगदी स्मूथ एखादी समुद्राची लहर असेल अशी फिरवतात. शिवराज जाधव साहेब, भीमसेन जाधव साहेब तुमचं अगदी मनापासून आभार. ओ दिस इज लॉंग, दिस इज बिग, दिस इज सिक्स रन्स. व्हाट अ प्लेअर. डॉक्टरांचा स्कोर बघा काय 0114162 1646 हा त्यांचा मोबाईल नंबर नाही आहे. त्यांनी किती ठोकून काढलेला धावा आहे. 3 षटकार 2 चौकार 2 दुहेरी धावा 2 3 एकेरी धावा करून ते खेळतात. त्यांच्यासोबत विकास पण आहे जो 5 चेंडूंमध्ये 26 धावांना खेळतोय. स्ट्राईक रेट 510 आणि ही गाडी थांबत नाही आहे. डॉक्टर इज डिमॉलिशिंग. क्या बात आहे. यांच्याकडून इंजेक्शन मात्र घ्यायचं नाही. हात खूप जड असला साहेबांचा. क्या शॉट आहे. क्या राहतो. 1 2 3 4
पांच सहा सात आठ षटकार लगाने के लिए दिया इनिंग्स में, माफ करें नौ नौ षटकार, चौपन्न धावा फक्त षटकार मध्ये। क्या बात है, डॉक्टर इज डेंजरस, डॉक्टर इज डिमोलिशिंग, डॉक्टर इज सिंपली सुपर। सिक्स फोर सिक्स सिक्स सिक्स, एक चांगला गोलंदाज अनुभवी गोलंदाज विलास याच्या गोलंदाजीवर मात्र खरपूर समाचार होते। हा फलंदाज आतापर्यंत 28 धावा ठोकून काढल्यात, पांच चेंडू मध्ये 28 धावा, 78 रन्स म्हणजे जवळपास 16 ची सरासरी गाठली आहे या संघाने। 78 रन्स आतापर्यंत स्पर्धेचा सर्वाधिक, आणखी एक षटकार मारला तर 500 रुपयांचा पुरस्कार आकर्षण दाखवून द्या त्यांच्याकडून। शेवटचा चेंडू आखरी झाली, 501 रुपये, एक दोन तीन चार पांच षटकार आणि एक चौकार, 83 धावांचं आव्हान, 84 माफ करा 85 धावांचं आव्हान असणार आणि डॉक्टरांची हाफ सेंचुरी झाली का पहा। आज जर हाफ सेंचुरी झाली तर क्लिनिक मध्ये पुढचे 2 आठवडे 20% फीस मध्ये कन्सेशन असणार आहे। षटकात तब्बल 34 धावा ठोकून काढल्यात म्हणजे 37 स्थानाच्या अगदी जवळ गेला तुम्ही, 34 धावा या षटकामध्ये। त्यांच्या वैयक्तिक धावा किती होते पाहिजे, एक दोन तीन चार पाच सहा षटकार दोन चौकार आणि तीन सिंगल्स, चार सिंगल्स आणि डबल, बहुतेक जवळपास 50 पोहोचले का पाहिजे होते। 36 आणि 12। चला इथून पुढे टॉस साठी या, एका बाजूला डीसीसी जांभळे संघ तर दुसऱ्या बाजूला वैगाव इलेव्हन संघ। चला टॉस साठी लगेचच या विनंती असेल, डीसीसी जांभळे संघ त्यांच्या विरुद्ध असेल वैगाव इलेव्हन संघ। इथून पुढे आपण टॉस करणार आहोत, चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स या विनंती करतो आणि इथून पुढे आम्ही उपस्थित मान्यवर यांना देखील मी विनंती करतो की आपल्या शुभहस्ते टॉस आम्ही करणार आहोत। शिवराजी जाधव साहेब आणि घनश्यामजी जाधव साहेब यांना मी विनंती करतो की नाण्यांची कॉल करण्यासाठी यायचं। चला इथून पुढे आपण टॉस करतोय, दुसऱ्या फेरीची मॅच असणार आहे, एका बाजूला वैगाव इलेव्हन संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल जांभळी डीसीसी। अगदी सातत्याने पाहिलं तर दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे। दुसऱ्या मॅचचा हा टॉस केला जाणार, दुसऱ्या फेरीची मॅच खूप चांगली मॅच आहे, ही मॅच मध्ये रंगताना पाहायला मिळेल। घनश्याम जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या दोन्ही मॅच टीमचा। आणि या स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी 50 धावा ठोकून काढल्या त्या डॉक्टर निलेश यांनी, 6 षटकार 2 चौकार 1 दुहेरी धाव आणि 4 एकेरी धावा। चला डीसीसी जांभळी संघ, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच या, टाइम घेऊ नका कारण मधल्या इनिंग मध्ये आपण हा टॉस करणार आहे, आम्ही अनाउन्समेंट देखील केलं होतं। चला विशाल चोरगे आपण कुठे असाल तर या, नाही तर कोणता तरी प्रतिनिधी असेल तर आपण लगेचच या, आपण टॉस करणार आहोत उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते। आपल्या समवेत सातत्याने जर पाहिलं तर घनश्याम जाधव साहेब देखील आहेत, समवेत जुळलेले आहेत, त्यांच्यावर देखील आपण नक्कीच चर्चा करूया। कारण साहेब जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं आयोजन आहे, सातत्यपूर्वक या स्पर्धेचं दुसरं आयोजन आहे आणि चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं, या आयोजनाबद्दल दोन शब्द काय सांगाल? नमस्कार, जाधव ऑप्टिशियन तर्फे सनग्लासचं वितरण करण्यात आलं होतं, तर मारुती वाशवले यांनी या आयोजनाबद्दल कळवलं होतं की गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा चांगल्या रीतीने स्पर्धा आहे ती पार पडत आहे। तर कालचा दिवस काय थोडं जमलं नव्हतं, पण आज रविवारचा वेळ काढून आम्ही इथे वेळ देण्यात आला, पण चांगल्या पूर्णपणे हा जो स्पर्धा आहे ती पार पडत आहे। तर
थैंक यू सो मच, खूप चांगलं मार्गदर्शन देखील राहिलं. कालच्या दिवसामध्ये त्यांना येता आलं नाही, परंतु आज रविवारच्या दिवशी ते या ठिकाणी आले. या स्पर्धेला देखील शुभाशीर्वाद दिला आहे, चार छंद देखील लावलेले आहेत. तर टॉस साठी आपण पाहणार आहोत, जांभळी डीसीसी संघ या ठिकाणी उपस्थित नाही, तोपर्यंत जाऊया. गणेश चिकणे जर आपण असाल तर लगेचच या धावत या, तोपर्यंत जाऊया. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मॅच रंगली गेलेली आहे. एका बाजूला टीम वाशिवली संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रेनावळे इलेव्हन संघ. तोपर्यंत जाऊया संतोष सराय यांच्याकडे, मायक्रोफोनवरती ते येतील. धन्यवाद तुषारजी. आणि सुरुवात मात्र झाली जबरदस्त, क्या सुरुवात केली, चोख प्रत्युत्तर दिलं, पहिलं चेंडू षटकार. सुरेख कमबॅक, मात्र ही मॅच हेवीवेट बॉक्सिंग सारखी असणार आहे. समोरचा जो बॉक्सर आहे त्याने खूप पंचेस मारलेत, अक्षरशः सुजवलं समोरच्या बॉक्सरला, मात्र नवनाथ त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी, त्यांचा एक छोटा समर्थक आहे, त्याला विचारलं की ही मॅच कोण जिंकून देऊ शकेल, तर त्याने सर्वप्रथम नाव घेतलंय शरद से. तर बघा शरद ती कामगिरी करतोय का, शरदवर त्याचा विश्वास सार्थ ठरवतोय का सर. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम कमबॅक, एक अतिशय घातक ऑलराऊंडर आहे शरद, टॉप थ्री ऑलराऊंडर्स पैकी किंबहुना सगळ्यात चांगल्या ऑलराऊंडर्स पैकी एक वाईट पश्चिम विभागातील शरद. का गोलंदाजी त्याची पाहिली, पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली त्यांनी. माझ्या मते सगळ्यात स्मूथ रनअप असणारा, सगळ्यात चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाजांपैकी एक, आणि तो फलंदाजीला देखील आला आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी महत्वाच्या मॅच मध्ये. सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण, आव्हान कडू आहे, फलंदाज जबरदस्त किंबहुना सगळ्यात चांगल्या फलंदाजांपैकी एक, मात्र आयोजकाच्या भूमिकेत असताना पूर्ण दिवसभर राबून देखील चांगली गोलंदाजी करतायत ते गोलंदाज गोरख. म्हणजे घरात एखादं कार्य असेल, एखाद्या आपल्या घरात कुठल्या मुलीचं लग्न असतं, त्यात जशी सरबराईसाठी काही गडबड असते तशीच गोरखची आहे पूर्ण दिवसभर, तरी देखील तो अप्रतिम षटक टाकतोय. हा चेंडू फुल टॉस, खूप लांब, आणखीन एक षटकार. हा सामना मात्र बॉक्सिंग मॅच सारखा आहे, सिंगल्स डबल्सच्या गोष्टीच होणार नाहीत, चौकार षटकार लगावले जातील. भाव झाले तर बारा, दुपारची वेळ अडीच वाजलेत, मात्र 3:13 आणि 7:12 उतरवण्याची वेळ आहे. ही सी ओ ही सी मॅच आहे शरद आपल्या गावासाठी आपली पूर्ण ताकद लावण्याची. आपल्याकडे कौशल्य आहे, आपल्याकडे ताकद आहे, इच्छाशक्ती तर खूप आहे, जिद्द पण तितकीच आहे. 12 धावा झाल्यात, आव्हान 85 आहे, मात्र हा फलंदाज बॅकफुटला जात नाहीये. अप्रतिम यॉर्कर राईट इन फ्रंट ऑफ द विकेट, गोरख काय कमबॅक करतो आणि फलंदाजाला माघारी पडतो, सगळ्यात चांगला ऑलराऊंडर मात्र गोरख यांनी त्याला माघारी पडतवलं. बघा बऱ्याच गोष्टी आपण बघत असतो, सगळे समालोचक तुम्हाला त्या गोष्टी सांगतील, कॅच पकडली, चेंडू उचलला, चांगला मारला, त्याच्या अगोदर काय झालं होतं ते पहा. जरी षटकार लगावला गेला तरी त्याच्या सोबतचे खेळाडू आले, त्याला सांगितलं की चांगली गोलंदाजी करतोस, षटकार लागला हरकत नाही, तर चांगली गोलंदाजी करू शकतोस. आपल्या सहकार्याने दाखवलेला विश्वास ना तो कधी कधी खूप महत्वाचा असतो. आपण काय करतो, गोलंदाज गोलंदाजी करत असतो किंवा बाजूला काय सांगतो, हे वाईट टाकू नको, हे फुलकास टाकू नको, हे शॉर्टपिच टाकू नका, नेमकं गोलंदाज तेच करणार. त्या गोष्टीची भीती आहे ना, ती एवढ्या डोक्यात टाकू नका. एखादा झाडावर चढला त्याला नंतर सांगू नका, हे पळशी ना बाबा वरून, ते नेमकं तेच घडणार. त्या विपरीत गोरखला जाऊन त्यांनी काय सांगितलं, तू चांगली गोलंदाजी करतोय, जरी तुला षटकार मारला तरी तू चांगला गोलंदाज आहेस. पुढच्या चेंडूवर अप्रतिम त्यांनी फुले डिलिव्हरी टाकली आणि सगळ्यात चांगला ऑलराऊंडर वायू विभागातील त्याला मात्र माघारी पडतवलं, कारण शरद घातक ठरू शकला असता. बघा अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये पेनल्टी शूटआउटची मॅच होती आणि शेवटची पेनल्टी एका खेळाडूंनी मारली. ओवर शॉट, अप्रतिम कव्हर राईट, बेटर शॉट कोणी सांगू शकणार नाहीये. अप्रतिम प्रयत्न मात्र देते, एका हाताने चेंडू अडवला, 2 धावा रुकवत आपल्या संघासाठी सुरेख प्रयत्न, कारण चेंडू तिथे थोडंसं हरखाली होतं. त्या मॅच बद्दल सांगतो, कारण नेदरलँड्स आणि अर्जेंटिनाची पेनल्टी, शेवटची पेनल्टी मारली आणि अर्जेंटिना सामना जिंकला होता, पण पूर्ण संघ पेनल्टी मारणाऱ्याकडे धावत गेला. मेसी जो कर्णधार होता तो आपल्या गोलीकडे धावत गेला आणि आपल्या गोलीबरोबर तो सेलिब्रेट करत होता. त्यांनी काय दाखवलं, शेवटचा शॉट महत्वाचं आहे, 2 गोल कोणी अडवलं ते महत्वाचं आहे. म्हणजे पाहिजे, हॅलो
तर थोडंसं थांबवत होते, मात्र टॉस केला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. वैगाव संघ कॉल करेल, स्विंग द कॉइन छापा कॉल केलेला आहे. यस, इथे मात्र काटा आलेला आहे. टीम जांभळी संघाने हा टॉस जिंकला आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण करणार आहात. समोर वैगाव संघ चांगला संघ आहे, ऑलराऊंडर मधले त्याच्याकडे जास्त खेळाडू आहेत, बॅटिंग बॉलिंग त्यांची चांगली आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखू शकाल? 40. तीन षटकांचा खेळ आहे, 40 धावांपर्यंत त्यांना रोखू शकाल, परंतु ऍज अ कॅप्टन कोणत्या गोलंदाजांवरती विश्वास असेल? धर्म. थँक्यू सो मच. मी जाईन वैगाव या संघाकडे. तुम्ही टॉस हरलाय, प्रथम तुम्हाला बॅटिंग करायची आहे, किती मजल मारू शकाल? प्रयत्न करू, कारण आमच्या समोर एक विराट कोहली आहे समोर आमचा, त्याच्यावर वायदलाचे वगैरे कोणी विशाल आहे, त्यावर 40 प्लस करण्याचा प्रयत्न करू नक्की आम्ही. नक्कीच, या आयोजनाबद्दल दोन शब्द काय सांगाल? परंतु मी सर्वांना 9 वर्ष आणि आज आपण पाहत आहोत पर्व दुसरं आहे वाशिलेचं, पण प्रथमतः असं वाटत आहे की दुसरं आहे म्हणून, आणि मुंबई लेवलला आज हा कार्यक्रम आणि खूप मोठं काम आहे. त्यांचा सर्वात मोठं साधे की मोठा खांदा असा आहे आकाशवा कोल्हाकर. आज त्यांची साजा सर्वांना भेटली आमच्यासारख्यांना, तर नक्कीच आम्ही पण असंच एक पुन्हा एक आयोजन करू. बस सांगू. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा द्या. विश यू बेल बेस्ट ऑफ लक. तर जाऊया ओल्टो कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. निर्भय चेंडू, पहिला निर्भय चेंडू, माफ करा, पहिला निर्भय चेंडू या षटकातील गोलंदाज सचिन, डावखुरा गोलंदाज, लेफ्ट आर्म बॉलर, शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, एलिमिनेशन फटकासा मिळाला नाही, फ्लॅट फटका लागलाय. एक चांगला ऑलराऊंडर आहे विलास, विलासनी एक लक्षात ठेवायचंय, आजचा दिवस गोलंदाजी विसरून जायचा आहे, आजचा दिवस खराब आहे. मात्र अमिताभ बच्चन आणि विनोद खन्नाची ती फाईट आठवायची आहे. विनोद खन्नाने पण दोन तीन पंच परत, अमिताभने पण दोन तीन पंच परत केले होते. पुल केला शॉर्ट, अशा गोष्टी घडतात, आयुष्य घडतात, कळत न कळत कधी कधी वळणावर चुका होतात, त्याचपैकी ती एक चूक आहे. तुमच्या हातात नसतं तर पाय घसरतो त्या वयात पण आणि या मैदानात पण. अभी अगली बार ये गलती मत करना, खरंच स्थिरावणं महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःला पोझिशन करून चेंडू अडवताना आपली स्टेबिलिटी असं महत्वाचं आहे. खराब चेंडू तितकासा कनेक्ट करता आलेला नाहीये. चेंडू तितकासा चांगला नव्हता, कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं, क्षेत्ररक्षण त्यापेक्षाही खराब. एकदम एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. यातली बरीच मंडळी अशी असतील की पूर्ण दिवसभर कालपासून राबत आहेत ही मंडळी, कारण आयोजकाचं काम असतं म्हणजे संध्याकाळी गेल्यानंतर संपूर्ण शरीर तुमचं दुखतं, तुमचं दिवसभर काम केल्यानंतर तुमचं मन देखील थकलेलं असते, आणि त्या अवस्थेत तुम्ही खेळणं म्हणजे खूप महत्वाची बाब आहे. आणि आकाशची ही हा जो संघ आहे हे सगळे भाऊ आहेत ना, हीच त्याची ताकद आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे किती पैसा आहे बँक बॅलन्स ते महत्वाचं नाही, लास्टली इन द एंड तुमच्याकडे किती माणसं आहेत ते महत्वाचं आहे. माणसांची श्रीमंती मिळवणं खूप महत्वाचं आहे, ती मात्र श्रीमंती या मुकाई देवी चषकमध्ये पाहिली, कारण या धर्माजी या जिंकण्यासाठी 61 धावा जमायचे आहेत. खूप कठीण आव्हान आहे. 12 चेंडू आणि 61 धावा, आव्हान इम्पॉसिबल असेल, मात्र गावाच्या प्राईडसाठी खेळायचं, गावाच्या सन्मानासाठी खेळायचं, तो अंतर कमी करायचा प्रयत्न करायचा, जिंकण्याचा प्रयत्न करायचा, ते महत्वाचं आहे. रेनॉल्ड संघ एक जबरदस्त संघ, मात्र आज वादळ आलं होतं डॉक्टर निलेशच्या स्वरूपात, त्यासोबत त्याला सुरेख साथ देखील दिली होती ती विकासने. विकास 6 धावा 5 चेंडू आणि डॉक्टर निलेश यांचं अर्धशतक झालं होतं 13 चेंडूंमध्ये. म्हणजे दोघांच्या 18 चेंडूंमध्येच 76 धावा टाकून काढल्या जात गेल्या होत्या. शॉट अप्रतिम, अगदी 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर राहिला असेल चौकार जातो. विलासच्या गोलंदाजीवर विलास 34 धावा काढल्यात,
इतका चांगला फलंदाज गोलंदाज आजचा दिवस नाही आहे. मात्र जर मी विलासच्या जागेवर असेल, विलासारखी टेक्निक असेल, विलासारखी शरीरयष्टी असेल, विलास बदला तो जरूर लेगा, हिसाब तो होगा. पहिला चौकार मारला त्यांनी, चार सलग चेंडू आहेत तुमच्याकडे. आसुरी गोलंदाजी, चेंडूची लेंथ कमी केली, वेग कमी केला. एक धाव, एक विशेष म्हणजे बघा चौकार षटकार जरी लगावले गेले तरी विलासच्या चेहऱ्यावरचं हास्य पसरत, कारण त्याची गोलंदाजी तितकीशी खराब नव्हती, फलंदाजी बाबतीत विलासची चांगली झाली होती. म्हणजे समोरच्या जे कर्तृत्व त्याला वाखाण्याचं देखील एक वेगळं कौशल्य असतं, एक वेगळी मनस्थिती लागते, ती मात्र त्याच्यामध्ये आहे. आज दिवस तसा नसेल पुन्हा विलास कमबॅक करेल. नऊ चेंडू आणि धावा जमवायच्या त्या 56 माफ करा 54 रन्स टू विन. आठ चेंडू आणि 56 धावा. रुणावळी एक चांगला संघ, शरदचा संघ, म्हणजे शरदच्याच आजूबाजूला बांधलेला संघ असतो. आज त्यांनी गोलंदाजी चांगली केली, फलंदाजीत देखील दोन षटकार मारले. मात्र धावसंख्या इतकी मोठी झाली की तो धावांचा डोंगर क्रॉस करणं जवळजवळ अशक्य झालं. गोलंदाजी मार्कवर तरुण गोलंदाज प्रदीप, खूप मोठा, खूप लांब, एक जबरदस्त षटकार. एक चांगला संघ की त्याच्यामध्ये इतके चांगले फलंदाज गोलंदाज आहे. दोन षटकं त्यांची खराब गेली आणि त्याचमुळे एक चांगली मॅच, एक चांगल्या स्पर्धेतून इतका चांगला संघ पहिल्याच फेरीत बाद होण्याच्या प्रगतीपथावर आहे. आणि भगवानचा संघ, गोरखचा संघ, त्यांनी चांगली कामगिरी केली. वाशिवली गावचा संघ दुसऱ्या फेरीत दाखवण्यासाठी सज्ज होतो. सुरू फटका, बॅकफूटला जाऊन टेनिस सारखा मारलेला फटका. लहानग्यांनी सर्व गावीच पाठवून दिलं. या दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 वर. यायच्या अगोदर सांगितलं थोड्या वेळापूर्वी की खेळाडूंच्या आजूबाजूला शिव ऐकायला येत नाही, मात्र तरुण पिढीकडे लक्ष द्यावं, रंग बदलत आहेत. धावा झाल्यात त्या 38 रन्स. आणि असे कॅचेस सोडलं तर लहान मुलांच्या देखील तोंडातून अभंग निघतं, लक्ष द्या. अशा सोप्या कॅचेस त्या ते देखील सोडत नाहीत. हा शॉट मात्र खूप लांब आहे, क्या बात है. हा फलंदाज जिगरबाज आहे, आपल्या गावच्यासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी लढतोय. त्याला हा फरक कमी करायचा आहे, त्याला 40-50 धावांनी हारायचं नाहीये. दाखवून द्यायचंय की रेनावळेचा आजचा दिवस नव्हता, मात्र काय पुढचा त्यांचा निश्चितच असेल. काय फलंदाज आहे, काय जबरदस्त प्रहार करतोय. दत्ता गोलंदाजी चांगली केली, फलंदाजीत देखील आपले हात ते दाखवते. सुरू फटका डाऊन द ग्राउंड, आणखी एक चौकार. आधी आज काय झालं, सुरुवात झाली घसरण, तिथे वॉटर पार्क मध्ये स्लाइड केल्यानंतर एक कॅच सुटली, आता डोक्यावरून चेंडू निघून गेले. आज या मॅच मध्ये सर्व गुन्हे माफ आहेत, परत नाही. अप्रतिम पुल शॉट, फॅन्टास्टिक, 6 रन्स. लक्ष्मण रेषा आणि बाउंड्रीची रेषा दोन्ही घातक क्रॉस केले की 54 धावा झाल्यात. दत्ता क्या बात है, दत्ता चोख प्रत्युत्तर देतोय, जवाब मिलेगा. 16 धावा खुटल्या 3 चेंडू मध्ये. संपत नाहीये दत्ताची खेळी, दोन अप्रतिम खेळ ऑन द लाईन, अगदी लाईनच्या अगदी कडोकड पकडलाय. ब्रिलियंट टेनिस, काय खेळी केली आहे. आतापर्यंत त्याने 3 षटकार ठेवले होते, 2 चौकार, 2 दिवरी धावा, माफ करा, 3 दिवरी धावा. वैयक्तिक पस्तीस धावांची खेळी, 10 चेंडू आणि 35 धावा, स्ट्राईक रेट 350 क्या बात आहे दत्ता. आपल्या गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी तो फरक कमी केला आणि सांघिक 53-54 धावापर्यंत संघाला घेऊन ठेवलंय. स्पर्धे करता
विशालजी देसाई साहब उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस गजानंदजी जगताप साहब समाजसेवक पिथोरण विभागातील आणि बाबू कोंडावकर साहब यांचे देखील आगमन झाले. या तिघांचं अगदी मनापासून आणि या क्षणापासून आम्ही स्वागत करत आहोत. मी जयंती करीन या मान्यवरांचं यथोचित सन्मान करून घ्यायचं आहे. आकाशदादा कोंडावकर व मित्र परिवार आयोजित श्री मुकावदेवी क्रिकेट क्लब आशिवले श्री मुकावदेवी चषक 2023 या स्पर्धेतल्या सगळ्याच मान्यवरांचं अगदी मनापासून आम्ही स्वागत करतो. कारण हीच सगळी मित्रमंडळी हीच आम्हा त्यांचा परिवार हा खूप उंचा मारलाय. कॅच इन प्रॅक्टिस अभी नाही तो कधी नाही. येस फायनली लहान मुलांना वाटलं की दादा आता तरी पकडतो की नाही. सगळ्यात कठीण कॅच अगदी सहज घेतलाय आणि जे हायलाइटचं पॅकेज होतं त्याचा शेवटचा चेंडू 48 चेंडू पाहिले आपण. त्या 48 चेंडूंपैकी 24 चेंडू तरी चौकार षटकाराच्या रूपात गेले. त्याच्यापेक्षा जास्त किंबहुना कारण खूप षटकार आणि खूप चौकार लगावले गेलेत. 50% चेंडू मैदानाच्या बाहेरच गेलेत. शेवटचा चेंडू एक षटकार आणि संपवतो एका फलंदाज. अतिशय अप्रतिम खेळ केला रेनोव संघाने. जरी समोरच्या संघाने 84 धावा ठोकून काढल्या तरी दत्ता यांनी जिगाव दाखवली. शरद याचं षटक चांगलं होतं. पुढच्या फेरी दाखल झाला वाशिलीचा संघ. अभिनंदन अभिला आता थोडीशी प्रॅक्टिस द्या.